इयत्ता विषयी आगतन या पॉलिनोमियल या प्रकरणामधील तिसरा व्हिडिओ तयार करत आहोत आणि याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत सिंथेटिक डिव्हिजन मेथड. 3.3 मध्ये सिंथेटिक डिव्हिजन मेथड पण आहे आणि लिनियर डिव्हिजन मेथड पण आहे, पण लिनियर डिव्हिजन मेथड ही अभ्यासक्रमातून आपल्याला कमी केलेली आहे. फक्त एकाच पद्धतीने उदाहरण सोडवायचे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. क्वेश्चन असा आहे, डिवाइड ही फॉलोइंग पॉलिनोमियल बाय द सिंथेटिक डिव्हिजन मेथड. त्यातलं आपण पहिलं उदाहरण घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 2m³ - 3m + 10 डिवाइडेड बाय m - 5. फर्स्ट ज्याला भागतो त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. डिव्हिडंड काय आहे? 2m³ - 3m + 10. त्याच्यानंतर डिव्हायडर, डिव्हायडर किती आहे? m - 5. आता हा जो मजा पाच आहे ना, अपोजिट ऑफ, अपोजिट ऑफ -5 = 5 आणि भागाकाराला सुरुवात करत असताना पद्धती पहा, एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा. उंचा साधारणपणे उंचा बोलीमध्ये इथं एक अशी पहिली रेषा असेल, इथं दुसरी रेषा असेल आणि ही तिसरी रेषा. तिसऱ्या रेषेवरती असं या ठिकाणी रेषा इथं ठळक मारा, ही पहिली रेषा, दुसरी आणि तिसरी ठळक करा. आता पहिल्या रेषेवर हा जो -5 अपोजिट 5 आहे ना, तो इथं लिहायचा पहा या पोझिशनला, ठिकाणी. आता इथं कोइफिशियंट फॉर्म लिहायचा, कोणाचा? डिव्हिडंडचा. तिसऱ्या घटाचा सद्गुण किती आहे? 2. मग किती आहे? थोडं अंतर ठेवायचं, वजा 3, थोडं अंतर ठेवायचं पहिल्या ओळीला. 2 - 3 and 10 कोइफिशियंट लिहिले आपण. आता काय करायचं पहा, सिंथेटिक डिव्हिजन मध्ये 2 * 2 घ्यायचा. 2 संश्लेषक भागाकार पद्धत त्याला मराठीत म्हणतात. 2 * 2 याच्यात खाली काहीच करत नाही, डायरेक्ट 2, याच्या खाली पण काही लिहायचं नाही. या 5ने 2 ला गुणायचे. 5 × 10 आणि हा गुणाकार इथे मांडायचा. या दोघांची बेरीज वजाबाकी करायची. 2 + 3 = 10 आहे, 10 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 7. परत 5 आणि 7, 7 × 5 किती रे या ठिकाणी? 35. आणि या दोघांची परत 7 × 5 = 35 गुणाकार घेतला आपण मांडला. 35 × 10 किती झाले? 45. हा रिमाइंडर 3, हे बाण करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी हे बाण केले, एक केलं तरी चालेल, आपण तिथं काही देणार नाही. पहा 5 × 10 इथं 10 म्हणजे 10 मधून 3 गेले 7. 7 × 5 = 35 × 10 किती झाले? 45. आता आपल्याला काय करायचं पहा, कोएफिशियंट ऑफ दी क्वेश्चन इज कंसात घ्यायचा. किती आहे? 2 आणि 7 आहे. मग देअरफॉर क्वेश्चन म्हणजे भागाकार 2 आहे तर 2x इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा. 2x + किती? 7. अँड लास्ट रिमाइंडर इज इक्वल टू 45. रिमाइंडर किती आली या ठिकाणी? 45 आली. अशा पद्धतीचं हे पहिलं उदाहरण होतं. आता दुसरं उदाहरण फक्त अंक बदलायचे. काय आहे? छोटं उदाहरण आहे x रेषा. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं उदाहरण m बदलतो होतं का नाही, म्हणून पहिल्या उदाहरणात किती m करा.
2m plus किती 7 त्यानंतर दुसरे उदाहरण x मधून आहे x raised to 4 x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5 divided by x plus 2 variable x आहे पहिल्या उदाहरणामध्ये व्हेरिएबल m होता म्हणून क्वेश्चन मध्ये आपण m घेतला आता मात्र सर्व ठिकाणी x येणार आहे पहा पण इथे डिविडंड डिविडंड ही x square plus 2x plus 3x plus 4x plus 5 then what is the divisor x plus 2 opposite of plus 2 is minus 2 opposite of plus 2 is minus 2 therefore write here minus 2 and चौथ्या घाताचा सहगुणक किती आला 1 तिसऱ्या घाताचा सहगुणक 2 3 4 आणि शेवटी किती 5 एकाशी किती घ्यायचा 1 2 1 वजा 2 किती आले 0 0 ने 2 ला गुणा किती आला 0 इथे आले 3 वजा 2 ने 3 ला गुणा 3 2 6 किती आले वजा 2 वजा 2 ने वजा 2 ला गुणा उत्तर या ठिकाणी पहा वजा 2 ने वजा 2 ला गुणा उत्तर किती आले 4 5 आणि 4 किती झाले 9 पहा एकाशी एक ठेवला वजा 2 ने एकाला गुणा आलेला गुणाकार इथे लिहिला या दोघांची बेरीज केली 0 आली वजा 2 ने 0 ला गुणा 0 ला कोणत्या संख्येने गुणा उत्तर 0 आला 0 आणि 3 दॅट इज 3 वजा 2 आणि 3 ला गुणा 3 ने 6 6 मधून 4 गेले खाली राहिले वजा 2 वजा वजा अधिक 4 5 आणि 4 किती 9 मग व्हाट इज द कोएफिशिएंट फॉर्म 1 0 3 and minus 2 मग कसे लिहायचे पहा 1 0 3 minus 2 इथे उदाहरण x मधलं आहे त्याच्या आधी काय लिहायचे इथं x चा वर्ग आणि इथे लिहायचे x चा क्यूब एकाने गुणा x क्यूब 0 लिहायचा नाही सोडून द्या 3x minus 2 and remainder किती होईल या ठिकाणी 9 remainder 9 वाला x2 plus 3x minus 2 हे उदाहरणाचं उत्तर आलं त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत तिसरं उदाहरण काय पहा y cube minus 416 is divided by y minus 6 what is the dividend dividend is y cube minus 216 therefore write y cube plus 0y square plus 0y plus minus 216 then what is the divisor y minus 6 then opposite of minus 6 is 6 opposite of minus 6 is 6 then this is the 6 then right y cube coefficient is 1 0 0 minus 216 एकाशी एक घ्या सहा एक सहा बेरीज आली सहा 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 36 या दोघांची बेरीज आली 36 सक 216 बेरीज आली 0 पुन्हा एकदा एकाशी एक ठेवला सहा एक सहा या दोघांची बेरीज आली सहा 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 36 या दोघांची बेरीज आली 36 36 सक 216 बेरीज आली 0 दे कोएफिशिएंट फॉर्म 1 6 36 therefore we write here this is the y coefficient is y square plus 6y plus 36 and what is the remainder remainder is 0
अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी तिसरा उदाहरण पाहतो y² + 6y + 30 हा क्वेश्चन आला रिमाइंडर 0 आला आणि चौथा उदाहरण फक्त आहे पाचवा आणि सहावा अभ्यासक्रमातून कमी केलेले उदाहरण आहे ते सोडवण्याची गरज नाही चौथे उदाहरण 2x⁴ + 4x - 2x² / x + 3 then what is the dividend 2x⁴ + 3x³ + 4x - 2x² therefore 2x² + 3x² क्रम लावून घेऊ +4x आणि एक पद नाही स्थिर पद तरी 0 व्हाट इज द डिवाइड डिवाइडर डिवाइडर इन x + 3 देयरफॉर अपोजिट ऑफ +3 इज -3 अपोजिट ऑफ +3 इज -3 देन -3 What is the coefficient of x⁴? That is 2. 3 - 2 = 4 and 0. 2 + 2 घेतला 3 × 2 = 6 3 × 2 = 6 बघून 3 गेले -3 वजा अधिक 9 9 मधून 2 गेले खाली किती राहिले या ठिकाणी 7 नंतर 7 × 3 = 21 - 21 - 4 गेले -17 17 − -51 3 × 17 = 51 अधिक शेवटच्याला नेहमी चौकट करायची दॅट इज द रिमाइंडर देन राइट द कोएफिशिएंट फॉर इन द रिमाइंडर 2 - 7 = -13 This is the given in x therefore 2x 8 2 3 तिसरा घात 3x² - 7x - 17 and remainder is 51 अशा पद्धतीचं या ठिकाणी हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं चौथं आणि पाचवं उदाहरण सोडवण्याची काही आवश्यकता नाही त्यानंतर पुढचा एकदम अत्यंत सोपा फाइंड द व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ द पॉलिनोमियल पॉलिनोमियलची किंमत काढायची आणि तो किंमत काढत असताना अत्यंत सोपा भाग या ठिकाणी पुढचा उदाहरण सांगा हे तोही आपण लगेच याच तासाला पाहू आणि आणखी एक व्हिडिओ नंतर हे प्रकरण संपेल या ठिकाणी आपण 3.3 मध्ये पहिला आता 3.4 व्हॅल्यू ऑफ द पॉलिनोमियल इफ अ पॉलिनोमियल इज अ व्हेरिएबल इज प्लेस्ड बाय द नंबर समजा px ही पॉलिनोमियल आहे आणि व्हेरिएबल x आहे त्या व्हेरिएबल x ची किंमत जर आपल्याला नंबर दिली संख्या दिली ती संख्या त्या व्हेरिएबल मध्ये टाकल्यानंतर येईल ते उत्तर म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल अत्यंत सोपा म्हणजे पहिले उदाहरण आपण घेऊ क्वेश्चन फर्स्ट फॉर x = 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनोमियल x² - 5x + 5 या पद्धतीचं उदाहरण सोडवताना पॉलिनोमियल इज डिनोटेड एज p व्हेरिएबल इज x देयरफॉर p ऑफ x इज इक्वल टू x² - 5x + 5 दिस व्हेरिएबल इज डिनोटेड एज x देयरफॉर वी राइट हियर p ऑफ x देन राइट द व्हॅल्यू 0 instead of x we write here 0 therefore instead of x 0 0² 5x means 5 into 0 plus 5
square of 0 is 0, multiplication of 0, multiply by 0, then again 0 plus 5. Therefore, P of 0 is equal to 5. अशा पद्धतीचं अत्यंत सोपे उदाहरण आहे. क्वेश्चन पहिला झाला, आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 काय आहे? इफ P of y, y square minus 3 root of 2y plus 1, then find P of 3 root of 2. Here P of y will be given y square 3 root of 2y plus 1. What is the value of y will be given? 3 root of 2. Therefore, 3 root of 2 bracket square, 3 root of 2 into 3 root of 2 plus 1. X च्या जागी आपण 3 root of 2, 3 root of 2 लिहिलं. दोन y च्या जागी आपण दोन्ही ठिकाणी किमती लिहिल्या. 3 चा वर्ग स्क्वेअर ऑफ 3, 9 root 2 चा वर्ग येतो 2. 3 त्रिका 9, वर्गमूळातल्या वर्गमूळांचा गुणाकार करायचा 4 अधिक 1. 9 दुने किती? 18. 9 4 चे वर्गमूळ किती? 2 अधिक 1. 18 वजा 18 अधिक 1, 18 दुना 18 गेला. P of 3 root of 2 is equal to 1. या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी 1 आलं. त्याच्यानंतर तिसरं गणित या ठिकाणी आपल्याला सोडवायचंय. उदाहरण पहा. इफ पी ऑफ एम एम क्यू 2 एम स्क्वेअर मायनस एम प्लस 10, देन पी ऑफ 0 पी ऑफ ए पी ऑफ मायनस ए क्वेश्चन मार्क. उदाहरणामध्ये आपल्याला पी ऑफ ए काढायचं आहे आणि पी ऑफ वजा ए काढायचं आहे आणि नंतर त्यांची बेरीज करायची. फर्स्ट वी राइट हियर पी ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस 2 एम स्क्वेअर मायनस एम प्लस 10. फर्स्ट राइट हियर पी ऑफ ए एम च्या जागी लिहायचा ए क्यूब 2 ए स्क्वेअर मायनस 8 प्लस 10. दिस इज द पी ऑफ ए. देन पी ऑफ मायनस ए पी ऑफ मायनस ए पी ऑफ मायनस ए लिहिताना एम च्या जागी किती लिहायचा? मायनस ए क्यूब. एम च्या जागी मायनस ए स्क्वेअर, एम च्या जागी मायनस ए प्लस 10. देन मायनस ए क्यू इज मायनस ऋण संख्येचा तिसरा घात ऋण येतो. वजा संख्येचा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन येतो. मायनस मायनस बिकम प्लस, प्लस 10. देन दिस इज द पी ऑफ मायनस ए. पी ऑफ ए काढला, पी ऑफ मायनस ए काढला. आता आपल्याला ऍडिशन ऑफ दिस टू नंबर पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू पी ऑफ ए ए क्यू प्लस 2 ए स्क्वेअर मायनस ए प्लस 10 मायनस ए क्यू प्लस 2 ए स्क्वेअर प्लस ए प्लस 10 मायनस मायनस दिस गोज टू दिस रिमेन 4 ए स्क्वेअर प्लस 10. या उदाहरणाचं उत्तर 10 प्लस 10 दिस 10 अँड दिस 10 बिकम 20. 4 ए स्क्वेअर प्लस 20 अशा प्रकारचे या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न चौथा आहे. काय आहे प्रश्न चौथा?
If P of Y, if P of Y is equal to 2y2 minus 6y square minus 5y plus 7, then find P of 2. आपल्याला या उदाहरणामध्ये P of 2 काढायचा आहे. P of 1 is equal to 2y2 minus 6y square minus 5y plus 7. Instead of y, we write here 2. Y च्या जागी 2 लिहा. 2 into 2 cube, 6 into y च्या जागी 2 लिहा 2 square, 5 into 2 plus 7. दोनाचा घन किती येतो? 8. दोनाचा वर्ग येतो 4. 5 गुणे 10 अधिक 7. 8 गुणे किती आले? 16. 6 चौक किती आले? 24. वजा 10 अधिक 7. हे पहा, 16 अधिक 7 24 वजा 7 समान समान 16 सांसामारणे 13 23 वजा 34 23 वजा 34 आणि या ठिकाणी 34 मधून 23 गेले खाली राहिले minus 11 p of 2 किती आलं वजा या ठिकाणी 11 उत्तर आलं. अशा पद्धतीने या ठिकाणी हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम हे आपण पुढील तासाला लगेच घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबू.